नमस्कार, मी रेणुका, बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. बातम्या बघणार आहोत थोडक्यात. सुरुवातीला एक महत्वाची बातमी. छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे, पण छगन भुजबळ यांनी मात्र या चर्चेचं काही वेळापूर्वीच खंडन केलंय. तर सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत काही अधिकृत पोस्टर्स वरळीमध्ये व्हॉट्सअप ग्रुपवर फिरतायत. सचिन अहिर यांचे स्वीय सहाय्यक मनोज ओळमुखे यांच्यामार्फत हे व्हायरल केले जात आहेत, अशी ही माहिती सूत्रांकडून मिळते. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर इनकमिंग आउटगोईंग सुरू झाल्याची चिन्ह आहेत, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी एक आमदार भाजपच्या गळ्याला लागल्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचा मुलगा आणि राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. अहमदनगरच्या अकोले विधानसभा मतदारसंघातून ते राष्ट्रवादीचे आमदार आहेत. राधाकृष्ण विखे पाटील या दरम्यान या बैठकीला उपस्थित होते, अशी देखील माहिती कळते. महाराष्ट्रात पश्चिमेकडे गुजरातला वाहून जाणारं पाणी पूर्वेकडे वळवणाऱ्या आणि छगन भुजबळांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या देवसाने प्रकल्पाचं काम पूर्ण झालंय, ज्याचं जलपूजन आज छगन भुजबळांच्या हस्ते होणार आहे. कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागानं छापे टाकलेले आहेत. कोल्हापुरातले ते महत्वाचे नेते आहेत राष्ट्रवादीचे. आज पहाटेच आयकर विभागाची टीम मुश्रीफ यांच्या कागल इथल्या निवासस्थानी दाखल झाली आहे. साखर कारखान्यावर देखील त्यांच्या छापा टाकल्याची माहिती मिळते. पालघर जिल्ह्यात डहाणू तालासरी भागाला काल रात्री मध्यम स्वरूपाचे भूकंपाचे धक्के बसलेले आहेत. नागरिकांच्या घरांना कशा भेगा पडल्यात आपण बघतोय. रिस्टर स्केलवर या धक्क्याची तीव्रता 3.6 इतकी नोंदवण्यात आली आहे. या भूकंपाच्या धक्क्यामुळे घर कोसळून एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती कळते. कोकण आणि गोव्यात अति ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. पालघर जिल्ह्यात डहाणू तलासरी काजा जव्हार भागात रात्रभर पावसाची संततधार आहे. नदी पातळीत वाढ झाली, अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय. बातमी कोकणातली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. दोन नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. मंडणगडमध्ये भारजा आणि सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. दापोली तालुक्यात बांतिवरे कोळजाई या नद्यांनी धोक्याची पातळी गाठलेली आहे. कल्याणच्या बिर्ला कॉलेजसमोर डॉमिनोज पिझ्झा सेंटर आहे, ज्या ठिकाणी एकाला आपल्या मुलासाठी पिझ्झा घेतला आणि यावेळी पिझ्झामध्ये माशी आढळल्यानंतर मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शॉपमध्ये जाऊन याबद्दल जाब विचारला. पिझ्झाच्या दुकानातून याबद्दल कुठलंही ठोस उत्तर मात्र मिळू शकले नाही. तक्रारीची नोंद करण्यात आली आहे. नालासोपारामध्ये वसई विरारमध्ये पाऊस थांबला असला तरी तुळींस पोलीस ठाण्यासमोर अजूनही रस्त्यावर पाणी आहे. पंपाद्वारे पाणी बाहेर फेकण्याचं काम सध्या सुरू आहे. सेंट्रल पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर तुळींस पोलीस ठाण्याच्या समोर प्रचंड वाहतूक कोंडी त्यामुळे झाली आहे. खेडमध्ये मुसळधार पाऊस आहे. जगबुडीसह नारंगी नदीनं धोक्याची पातळी ओरांडी आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. 48 तासात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिलाय. रत्नागिरीतल्या फुणगुस गावातल्या धुळवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात जमिनीला भेगा पडलेल्या आहेत. गेल्या 8 दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे, त्यामुळे या घरात इकडच्या घरांना धोका निर्माण झालेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात समुद्री उधाणाचा धोका निर्माण झालाय. हरणे पाचपंढरी गावात 125 घरांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय. मुंबईतल्या असल्फा भागात वाल्मिकी नगर इथे दरड कोसळल्याचं कळतंय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 4 ते 5 घरांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ तालुक्यात पाऊस नसल्यामुळे तलाव कोरडे पडलेत. पाणी पातळीत वाढ झालेली नाही. हरिहर तलाव आणि गयातीर्थ तळ अजूनही कोरडं ठाक आहे. औंढा नागनाथ शहरातल्या काही भागात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवते. परभणीतही पावसानं म्हणावी तशी हजेरी लावलेली नाही. सरासरीच्या 50%हून कमी पाऊस तिथे झालाय, त्यामुळे पाणी टंचाईचं संकट जिल्ह्यावर घोंगवतंय. खरीपात लावलेली पिकं आता वाळून जात आहेत. पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात आजच्या तारखेला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता. 50%हून ते आत्ता सध्या कमी भरलेला आहे. आत्तापर्यंतचा जलसाठा धरणातला 46.73% इतकाच आहे. पाऊस लाभल्यानं पिकं संकटात सापडली आहेत. पावसासाठी देवाला साकडं घातलं जात आहे. चंद्रपुरात शेतकऱ्यांची पिकं करपत आहेत. शेतकऱ्यांनी वर्गणी गोळा करून काही धार्मिक विधी करत देवाला साकडं घातलंय. लातूर जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावलेली नाही. वडवळ गावातल्या महिलांनी मंदिरातल्या ग्रामदैवताला पाण्यात कोंडलेलं आहे. चाकूर तालुक्यातल्या वडवळ गावाचं ग्रामदैवत नागनाथाला त्यांनी पाण्यात कोंडलंय. दुष्काळातून मुक्ती मिळावी आणि पाऊस पडून पेरण्या व्हाव्यात यासाठी काल जलाभिषेक करण्यात आला.
अहमदनगर जिल्ह्यासह नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला, पण शहरातल्या नालेसफाईवर महानगरपालिकेनं लक्ष दिलेलं नाही. मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीचा त्रास नागरिकांना होतोय. आदित्य ठाकरे आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं नगरमध्ये आले तेव्हा यासंदर्भातली तक्रार करण्यात आली होती आणि त्यानंतर प्रशासनानं सफाईचा देखावा केला, पण परिस्थिती पुन्हा जैसे थेच आहे. मुंबई पुणे नेहमी रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे, कारण 26 जुलै ते 9 ऑगस्टपर्यंत पुणे मुंबई दरम्यानच्या काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. या मार्गावर तांत्रिक दुरुस्ती आणि अन्य कामांसाठी ही वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली सिरोंच्या महामार्गावर बोलेरोचं नियंत्रण सुटल्यामुळे एक अपघात झालाय. बोरी गावातले मजूर डांबरीकरणाच्या रस्त्याच्या कामासाठी जात होते आणि त्यावेळी हा अपघात झालाय. झिमेला नाल्याजवळ चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे ही वाहन उलटून 14 मजूर यात जखमी झाले. जळगाव जिल्ह्यात जामनेरमध्ये साई मल्टी स्पेशालिटी रुग्णालयामध्ये एक महिला गेल्या 3 दिवसांपासून उपचार घेत होती, पण तिच्यात सुधारणा होत नव्हती. दुसऱ्या रुग्णालयात तिला दाखल करण्यात आलं, पण तिथे महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयाची अशी तोडफोड केली. 5 ते 6 महिन्यांपासून भुसावळमधल्या 1000 ग्राहकांना जास्त रकमेची वीज बिलं येत आहेत आणि अनेक ग्राहकांनी भरमसाठ वीज बिल येत असल्याबद्दल तक्रारी केल्यात, पण त्याची दखल घेण्यात आली नाही आणि काहींना ती बिलं भरावी लागली. त्यामुळे ग्राहक चांगलेच संतापले. रात्रीच्या वेळी वीज पुरवठा खंडित होत आहे. नंदुरबार वीज वितरण कंपनीच्या बेजबाबदार कारभारामुळे नागरिक चांगलेच हैराण झालेले आहेत. आधीच तिथे पाऊस नाही त्यामुळे उकाडा आणखीन वाढत चाललाय आणि त्यातच महावितरण कंपनीनं फोन क्रमांक देखील त्यांचा लागत नाही आणि या सगळ्या प्रकाराबद्दल नागरिकांमध्ये सध्या रोष व्यक्त होतोय. बुलडाण्यातल्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात अधिकारी जयश्री दुतोंडे आणि त्यांच्या चालकाला झालेल्या कथित मारहाण प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आणि काल त्यांनी लेखणी बंद आंदोलन पुकारलं. शिरपूर जैन नजीकच्या अडोळ प्रकल्पाजवळ वाघी ते वैतागवाडी जाणाऱ्या पुलाचं बांधकाम अर्धवटे. ग्रामस्थांनी सह परिसरातल्या शेतकऱ्यांना यामुळे खूप मोठा त्रास सहन करावा लागतोय. या पुलासाठी फक्त कसे पिलर उभारण्यात आलेले ते आपण बघतोय आणि आडवे सिमेंट पोल टाकलेत. या रस्त्यावरून जीव मुठीत धरून पादचाऱ्यांना प्रवास करावा लागतोय. पाण्याच्या ठिकाणी लघुशंका करणं सांगलीमध्ये एका वृद्धाच्या जीवावर बेतलेलं आहे. लघुशंकेसाठी जाताना तोल जाऊन पाण्याच्या खणीत पडून तब्बल 1 तास त्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांना अग्निशमन विभागानं ज्या रेस्क्यू ऑपरेशन केलं त्यानंतरच त्यांची सुटका होऊ शकली. खंडणी प्रकरणी पोस्टमनला मारहाण केल्या प्रकरणात कळंबा जेलमध्ये बिग बॉस 2 चा स्पर्धक अभिजित बिचुकलेला काल जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होती. पोस्टमनला मारहाण प्रकरणात त्याला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. शिक्षणाची फी भरायला पैसे नसल्याबद्दल हतबल विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याचा एक धक्कादायक प्रकार सोलापुरात घडलाय. रुपाली पवार असं तिचं नाव कळतंय. ती मोहोळ तालुक्यातल्या देगावची रहिवासी होती. कीटकनाशक प्राशन करून तिनं आयुष्य संपवलंय. धुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मतभेद पक्ष निरीक्षकांसमोर चांगलेच चव्हाट्यावर आलेत. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुलाखती सुरू असताना चिंदखेडा तालुक्यात 2 इच्छुकांसह त्यांचे समर्थक आपापसात भिडले. प्रियकरांना प्रेयसीला मारहाण केल्याच्या घटना आपण नेहमीच पाहतो. अमरावतीमध्ये प्रेयसीनं प्रियकराच्या गुप्तांगावर दगडानं मारहाण केल्याची घटना घडली आहे. हा तरुण रुग्णालयात दाखल आणि युवतीवर गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अमरावतीच्या बातमीनंतर पुढची बातमी. धनगर आरक्षण समन्वय समितीनं सरकारला अल्टिमेटम दिला. धनगर आरक्षण समन्वय समितीनं आता आर या पारची भूमिका घेतली. 8 ऑगस्टपर्यंत समाजाला प्रमाणपत्र द्या, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा त्यांनी दिला. ओळखीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसके आवळल्यात. शिर्डीजवळच्या राहता शहरात हा प्रकार घडलाय. अनिल किसन थोरात या अल्पवयीन मुलाला निर्जन स्थळी घेऊन गेला होता आणि तिथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. ही मुलगी थोरातच्या हाताला हिसका देऊन पळाल्यामुळे बचावली आहे. बीड जिल्ह्यात एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. मुलीच्या लग्नाची चिंता, शेतातली नापिकी, खासगी कर्ज फेडण्याची चिंता या काळजीतून लक्ष्मण जाधव या 45 वर्षाच्या शेतकऱ्यानं आयुष्य संपवलं. लातूरमध्ये किल्लारीत भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावाला टँकर तातडीनं मंजूर करण्याच्या मागणीसाठी नागरिक चांगलेच आक्रमक झालेले आहेत. या ग्रामस्थांनी किल्लारीवाडी गेटसमोर रास्ता रोको करून आपला रोष व्यक्त केला. जळगावमध्ये मधुकर साखर कारखान्याचे ऊसतोड मजूर आणि वाहतूक ठेकेदारांचं गळीत हंगाम 2013 पासून 2019 पर्यंतचं थकीत रक्कम देण्याची मागणी आता मजूर ठे करतायत आणि या मजुरांची 9 कोटींची थकबाकी रक्कम बाकी आहे आणि कारखान्यातले साखर आणि अल्कोहोल बाहेर तोपर्यंत आम्ही जाऊ देणार नाही असं पवित्रा या मजुरांनी घेतलाय.
बीडमध्ये दीपाली शिराळे आत्महत्या प्रकरणी तिच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. आम्हाला न्याय द्या आणि आरोपीला फाशीची शिक्षा द्या या मागणीनं ही मागणी काल करण्यात आली. माझ्या मुलीला डोक्यात रॉड मारून तिचा खून केल्याचा आरोप दीपालीच्या आईनं केला. चांदवडमध्ये काय एका घरात 3 फूट लांबीचा कोबरा जातीचा नाग सापडला आणि असलम शेख यांचे कुटुंबीय त्यामुळे घाबरलं होतं. हे बाजूला असलेल्या हॉटेलमधल्या एक तरुण शेख कुटुंबियांच्या मदतीला धावून आला आणि त्यानं या कोबराला पकडलेलं आहे. पण या तरुणाला या कोबरानं दंश केलाय. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. शिरूरमध्ये निमगाव भोगी गावात बिबट्यानं पाळीव शेळ्यांच्या गोठ्यावर हल्ला केल्याचं कळतं. या बिबट्याच्या हल्ल्यात 6 शेळ्यांचा मृत्यू झालाय. 3 शेळ्या गंभीर जखमी झाल्यात. इतर 8 शेळ्यांचा संशयास्पद मृत्यू झालाय. त्याचं कारण मात्र अजूनही कळू शकलेलं नाही. मुख्यमंत्री कोणाचा हे अजून ठरायचं अशी कबुली चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. मुख्यमंत्री अमित शहा ठरवतील असंही ते म्हणालेत. शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकांआधी आदित्य ठाकरेंचं जोरदार लॉन्चिंग सुरू आहे आणि जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून ते नुकतेच जनतेत जाऊन पोचत आहेत. खुद्द संजय राऊत यांनी आदित्य ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री म्हणून आधी उल्लेख केला होता. मराठा समाजाला 12% आरक्षण लागू झाल्यानंतर धनगर समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक आहे. 8 ऑगस्टपर्यंत या धनगर समाजाला एसटीचं सर्टिफिकेट देण्याची मागणी आरक्षण समन्वय समितीनं केली आहे. नव्या रेल्वे मार्गासाठी पुरेशी जागा नाही त्यामुळे मुंबई उपनगरी रेल्वे वाहतुकीसाठी भुयारी मार्गाचा पर्याय पुढे आलाय. रेल्वे विकास महामंडळानं सीएसएमटी ते ठाणे भुयारी जलद मार्गाचा प्रस्ताव आता राज्य सरकारकडे सादर केलाय. 26 जुलै ते 9 ऑगस्ट 14 दिवस मुंबई पुणे रेल्वे मार्गावर धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. काही गाड्या रद्द किंवा इतर राज्यातून मुंबईकडे येणाऱ्या गाड्या पुण्यापर्यंत चालवल्या जातील. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय मंत्रिमंडळानं घेतलाय. 40 लाख टन साखर बफर साठा ठेवण्यासाठीचा मंत्रिमंडळाचा हा निर्णय. गेल्या वर्षी 30 लाख टन साठ्याची परवानगी होती. खंडणी प्रकरणी आणि पोस्टमनला मारहाण केल्याप्रकरणी बिग बॉसचा 2 स्पर्धक अभिजित बिचुकलेला काल रात्री जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केला. भीमा कोरेगाव प्रकरणातला आरोपी गौतम नवलखा यांचे संबंध दहशतवाद्यांशी आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते. हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. 2011 ते 2014 पर्यंत नवलखा काश्मीरमधल्या फुटीरतावाद्यांच्या संपर्कात होते आणि फुटीरतावादी सय्यद शया अली शाह गिलानी आणि शकील बक्षी यांच्याशी त्यांचे संबंध असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. रायगडमध्ये बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडलाय. पेणच्या मोतीराम तलावामध्ये 6:15 हा मृतदेह सापडला आणि कालच या महिलेच्या मुलीचा देखील मृतदेह सापडला होता. बुलडाणा वनविभाग अंतर्गत मोताळा परिक्षेत्रात श्रीकृष्ण काटे यांच्या राहत्या घरी मांडूळ जातीचा साप विक्रीकरता पकडून ठेवलेला आढळून आलाय. वनविभागाच्या पथकानं राजूर इथे तपासणी केल्यानंतर हा प्रकार उघड झालाय. गडचिरोली जिल्ह्यामध्ये बोलेरो गाडीचं वाहन नियंत्रण सुटून एक अपघात झालेला आहे आणि काही मजुरांना याचा फटका बसलेला आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. कोरेगावमध्ये दिव्यांश प्रकरणामध्ये महापालिकेने आणि अग्निशमन दलानं गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेली शोधमोहीम आता थांबवलेली आहे. 7 ते 8 दिवस आता उलटून गेलेत आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून 8 ते 10 किलोमीटर परिसरातले नाले आणि गटारामध्ये आत्तापर्यंत ही शोधमोहीम सुरू होती. नवी मुंबईत साथीच्या रोगांचं थैमान सुरू आहे. सर्दी ताप आणि खोकल्यानं नवी मुंबईकर हैराण झालेले आहेत. महानगरपालिकेच्या रुग्णालयात दररोज उपचारांसाठी 8,500 रुग्ण दाखल होत आहेत आणि निश्चितच ही चिंताजनक बाब आहे. 2024 ऑलिम्पिकसाठी राज्यानं आत्तापासूनच तयारी सुरू केलेली आहे. महाराष्ट्रातले खेळाडू जास्तीत जास्त संख्येनं पदकं मिळवतील या दृष्टीनं मिशन शक्तीचं आयोजन करण्यात आलं आहे.